हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये अल्फा डीके, बीटा डीके वगैरे पाहिलं आणि काही जे विचारलं जातं, हाफलाईफ पिरियड, मिडलाईफ पिरियड, जे पण आता विचारलं गेलं आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री चॅप्टर बघतो आहे, त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट पाहिले आहेत आपण आणि क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो ते पण बघूयात. हे बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये विचारलं गेलं आहे एक्सप्लेन अँड म्हणजे कंट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द GM काउंटर विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर ती प्रोसिजर आपण बघणार आहे, काउंटिंग डिवाइस. ठीक आहे, तुम्हाला मी क्वेश्चन दाखवलं आहे कसं विचारलं जाऊ शकतो. तर तुम्हाला किती मार्क्सला आहे, लास्ट असू शकतो किंवा 4 मार्क्स असू शकतो. कसाही पण विचारला जातो, हा 6 मार्क्सला विचारलेला आहे तुम्हाला, किंवा 4 मार्क्सला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि काही क्युरीज असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता बघा, GM काउंटर. ठीक आहे, तुम्हाला फक्त एवढंच विचारलं असेल एक्सप्लेन द कंस्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द GM काउंटर. ठीक आहे, याचे किती टाईप पडतात, 3 टाईप पडतात. तुम्हाला पुढे सांगेलच मी कुठले कुठले टाईप आहे. आता बघा, GM काउंटर, GM म्हणजेच काय, जिगर मुलर काउंटर, याचा फुल फॉर्म काय आहे GM काउंटरचा, जिगर मुलर काउंटर. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारचं काय होतं की काउंटिंग कसली होते, तुमचे जे अल्फा बीटा गॅमा रेज जे असतात त्यांचे, म्हणजे जे रेडिएशन होतात ते सॅम्पल जे पण असतात ते रेडिओ म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेजर होतात. म्हणजे सिम्पल थिंग ही आहे. ठीक आहे, आता बघा, तुम्ही जेव्हा कट्रक्शन, तुम्ही आधी डायग्रॅम ड्रॉ करून घ्या, तुमची डायग्रॅम लक्षात येऊन डायग्रॅमवरच तुम्हाला थेरी राईट डाऊन करायची. ठीक आहे, आता बघा, GM काउंटर, द काउंटिंग डिवाइस आर यूज इन द मेजर द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल. जे पण रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल असतील, म्हणजे इमिट द बीटा अँड गॅमा रेडिएशनचे, ते तुम्हाला काय करायचं आहे, काउंटिंग करायचं आहे ह्या डिवाइसमध्ये. ठीक आहे, दिस काउंटर ऑपरेट द व्हेरी हाय, जे पण म्हणजे हाय व्होल्टेजमध्ये, म्हणजे किती रेंज असते त्याची, 10 to 100 व्होल्टपर्यंत. ठीक आहे, व्होल्टेज करस्पॉन्ड टू द करंट इज प्लस प्रोड्यूस इन द व्हेरी हाय रेंज, ह्या रेंजमध्ये इथं काउंट केलं जातं. ठीक आहे, आता बघा त्याचे कुठले कुठले टाईप आहे. टाईप ऑफ द GM काउंटर, एंड विंडो काउंटर, ही कुठलीही दाखवतो आपण, एंड विंडो काउंटर आहे. ठीक आहे, दुसरी तुमची लिक्विड काउंटर आहे आणि थर्ड आहे तुमची थिन वॉल ग्लास ऑफ द लाईन काउंटर. ठीक आहे, थिन वॉल पण म्हणू शकतात किंवा लाईन काउंटर पण म्हणू शकतात. ओके, एक लिक्विड आहे, एक एंड विंडो काउंटर आहे. आता बघा, एंड विंडो काउंटरमध्ये तुम्ही जस्ट डायग्रॅमवर तुमच्या लक्षात येते, बघा कशाप्रकारे ती केलेली, बघा सिग्नल आहे, जस्ट तुम्हाला इथं गॅस जो पण येतो कुठला आहे, कार्बन आणि इथेनॉल वगैरे मिथेनॉल जे पण घेणार ते सोर्स आहे. आता बघा, ही पॅक जी केलेली मायका विंडोने, एवढी थीन म्हणजे एवढ्या याच्याने ती पॅक केलेली, क्लोज केलेली, बघा गॅसेस आहे इथं, म्हणजे हे टू टाईप ऑफ द गॅस आहेत. GM ट्यूब आहे ही तुमची, म्हणजेच GM म्हणजे जिगरमुलर, म्हणजे ट्यूब म्हणतात तुम्ही, हे लीड कॅस्टलने बनलं आहे, कॅथोड आहे. ठीक आहे, हे तुमचं एनोड आहे आणि जस्ट तुम्हाला आता फक्त आणि हा सोर्स प्रोड्यूस केलेला आहे आणि पूर्ण पॅकिंग ऑफ द असेल. ठीक आहे, आता तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करू शकता, दिस म्हणजे जे दिसतं आहे ना तुम्हाला डायग्राममध्ये तेच राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, दिस काउंटर इज यूज इन द मेजर बाय द बीटा आणि गॅमा ॲक्टिव्हिटी ऑफ द रेडिओक्टिव्ह सॅम्पल इन द सॉलिड स्टेट. याच्यामध्ये तुम्ही जे पण मेजर करणार आहे, कुठल्या याच्यामध्ये असणारे सॅम्पल, सॉलिड स्टेटमध्ये असणारे रेडिओक्टिव्ह सॅम्पल. ठीक आहे, कुठलं की मेजर कुठलं काय करणार तुम्ही, बीटा मायनस बीटा अँड गॅमा ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, हा तुम्हाला म्हणजे जे पण मेजर करणार आहे ते तुम्ही फर्स्ट, म्हणजे तुम्ही नंबरिंग देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला फर्स्ट पॉईंट काय लिहायचं, सेकंड पॉईंट काय लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल. सेकंड वन लिहिणार तुम्ही की तुम्ही कशाने पॅक केली आहे, किंवा काय तुम्ही जे आता मी तुम्हाला दाखवलं अँड्रॉइड वगैरे ते मोठेवर जे काय होतं, तुम्हाला सगळ्यांना ती डायग्राम तुम्ही पाहिली आहेत ना, तेच तुम्ही फक्त लिहिता की इट कम्स ऑफ द थिन टंगस्टन वायर ॲट द सेंटर विच ॲक्ट ॲट द अँड्रॉइड. जी पण ॲड दाखवली ती बघा, मग अशा आपण जे पण डायग्राम बघितलं आहे ते सगळं तुम्ही इथं राईट डाऊन करताय. ठीक आहे, इट सराउंडेड बाय द ब्रास सिलेंडर, इट सराउंडेड बाय द ब्रास सिलेंडर विथ ग्लास वॉल. ग्लास वॉलने ती सिलेंडर, ब्रास सिलेंडर इज सराउंड केली. ठीक आहे, द बॉटम ऑफ द सिलेंडर इज क्लोज. बघा मी तुम्हाला दाखवलं होतं, सगळ्यात खाली मायका म्हणजे थीन मायका और ॲल्युमिनियम फॉईल म्हणू शकता तुम्ही, ह्याच्याने पॅक केलेली ती. ठीक आहे, सिलेंडर क्लोज विथ द, ओके तुम्ही इथं पाहिलं ना, मी पुन्हा दाखवू नाही शकत. तुम्ही बघा ही डायग्राम व्यवस्थित तुम्ही हे करा, आय थिंक तुम्ही बघितली असेल ही डायग्राम. ठीक आहे, आता बघा तेच तुम्ही राईट डाऊन करता. थर्ड लिहिणार तुम्ही द बीटा पार्टिकल, म्हणजे बीटा मायनस पार्टिकल आणि गॅमा रेडिएशन एंटर थ्रू दिस विंडो, त्या थ्रू दिस विंडो
द सिलेंडर इज फिल्ड विथ द, आता बघा त्या सिलेंडरमध्ये तुम्हाला मी टू टाईप ऑफ द एनर्जी गॅस दाखवले होते, 80 and 90 mm प्रेशर अँड द मिथेनॉल और इथेनॉल इज 10 and 20 mm प्रेशर, टू गॅस होते तिथं, ठीक आहे. दिस अल्कोहोल इज क्विंचिंग एजंट, द सेंट्रल एनोड इज कनेक्ट टू द हाय व्होल्टेज, किती व्होल्टेजने बघा 1200 to 1600 पर्यंत, द रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स इज प्लेस ॲट द बॉटम प्लॅनचेट, द काउंटर इज सराउंडेड बाय द थिक लीड कॅस्टर ॲज शोन इन फिगर. तुम्ही बघितलं की कशाने बघा सराउंडेड केली, बघा थिक लीड लीड कॅस्टरने, बघा ही तुम्हाला लास्ट दाखवलं आहे, ठीक आहे. हे बघा कॅथोड आहे, एनोड आहे, आणि हे टू प्रकारचे तुम्हाला जे पण तुम्ही गॅस घेतले ते, ठीक आहे, इथं दिलेलं आहे थोड्या प्रेशरने येत आहे, ठीक आहे. आता सेकंड वन आहे तुमचा, सेकंड पॉईंट सांगितलं तुम्ही की लिक्विड काउंटर. आता लिक्विड काउंटरमध्ये काय होतं की इथं तुम्हाला टू टाईप ऑफ द सिलेंडर दिसत आहे, बरोबर आहे की नाही, हा वन आणि टू, आणि ही जस्ट ओपन दिसत आहे, ओपन दिसत आहे ना, आउटर ग्लास ट्यूब, इनर ग्लास ट्यूब, लिक्विड सॅम्पल, तुमचं जे पण एजी कोटिंगचे सिल्वर कोटिंगने जे पण केले ते, की ही टंगस्टन एनोड आहे, आणि हे टू टाईप ऑफ द हॅलोजन म्हणजे टू टाईप ऑफ द गॅस आहेत, आणि जस्ट तुम्हाला हे कम्प्लीट करून दिले, ठीक आहे. आता तीच थेरी तुम्हाला इथं राईट डाऊन करायची, म्हणजे ह्या काउंटरमध्ये काय झालं, दिस काउंटर इज यूज टू द डिटरमाइन द ॲक्टिव्हिटी टू द लिक्विड सॅम्पल. आता लिक्विड दिले तर म्हणजे आपण लिक्विड सॅम्पल इथं मेजर करणार, बरोबर की नाही, काउंटिंग ऑफ द रेडिओ आइसोटोप, ठीक आहे. हा तुमचा एक पॉईंट झाला. सेकंड तुम्ही लिहू शकतात की इट कन्सर्न्ड टू कोएक्सियल, आता बघा इनर ट्यूब आणि आउटर ट्यूब, तुम्ही सांगू शकता की टू एक्स कोएक्सियल ग्लास ट्यूब आहेत, बरोबर, ह्या टू ग्लास ट्यूब आहेत. द इनर ट्यूब इज कम्प्लिटली सील, आता ही इनर ट्यूब जी मधली ट्यूब आहे ती सगळी कम्प्लिटली सील केलेली आहे, बरोबर की नाही, आणि आउटर ट्यूब काय आहे, सील ॲट द बॉटम अँड अप्पर एंड इज ओपन, बॉटम अँड अप्पर एंड काय सांगितलं त्यांनी, ओपन सांगितलं, ठीक आहे. अ थिन टंगस्टन वायर इंट्रोड्यूस ॲट द सेंटर विच इज ॲट द एनोड, हे बघा हे टंगस्टन एनोड करते. दिस वॉल इज इनर ट्यूब इज कोटेड विथ द सिल्वर विच इज ॲट द कॅथोड, सिल्वर कोटिंग केली, कॅथोड म्हणू शकता त्याला, ठीक आहे. द इनर ट्यूब इज फिल्ड विथ एनर्जुअल गॅस अर्गन अँड हॅलो, इथं दिले तुम्ही कुठले कुठले गॅस या ट्यूबमध्ये आहेत ते, ठीक आहे. आणि नंतर सांगितलं की हॅलोजन वेपर द डेफिनेट व्हॉल्यूम ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह लिक्विड सॅम्पल इज फिल्ड इन द आफ्टर ट्यूब इज कम्प्लीट असेंब्ली इज, या तुम्ही जी कम्प्लीट जी पण असेंब्ली त्याला काय केलं आहे, ब्लॅक पेपरने काय केलं आहे, कव्हर केलेलं आहे, टू प्रोटेक्ट द काउंटर ऑफ द फ्रॉम एक्स्टर्नल लाइट इज सप्रेस्ड टू द काउंट, म्हणजे जे पण एक्स्टर्नल लाईट ऑफ द जे पण होणार आहे ते काउंट होणार, ठीक आहे. आता लास्ट पॉईंट लिहिणार की द रेडिएशन प्रोड्यूस इन प्रायमरी अँड सेकंडरी आयनायझेशन विच गिव द लार्ज साईज प्लस द सिग्नल फीड टू द रेकॉर्ड, काय होऊन जाईल, रेकॉर्ड होऊन जाईल. एवढं जे तुम्हाला एकदम सिंपल आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका. पुढच्या टॉपिकला पण डेट टाईम रिझल्ट टाईम बघूया, आणि जे विचारलेले मी तेच क्वेश्चन घेणार तुमच्या ना आतापर्यंत, ठीक आहे. पुढचं आपण ॲप्लिकेशन ऑफ द रेडिओ आयसोटोप ऑफ द स्ट्रेसर घेणार आहे, ठीक आहे. एकदम छोटा टॉपिक आहे हा, आपण कम्प्लीट करूया, ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.